गुड आफ्टरनून। तर आपण जो बघतोय तो क्रॉप सायन्स पेपर नंबर एक मधला जो चॅप्टर चालू आहे तो आहे जूट। तर जूट ह्याचा अर्थ आहे ताग। तर आपण जे बघितलंच त्याची फॅमिली आहे टिलेसी। आणि आपण विशेष करून ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय बघतोय की जूट इट्स अ इम्पॉर्टंट फायबर क्रॉप। एक फायबर क्रॉप आहे म्हणजे त्याच्यामध्येपासून धागे तयार करू शकतो, त्यामुळे ते एक फायबर क्रॉप आहे। नेक्स्ट टू द कॉटन। त्याच्यानंतर आपण बघितलं इकॉनॉमिक्स युजेस बघितल्या, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये त्याचा काय वापर असतो त्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली। तर बघा आपण काय बघितलं त्यामध्ये गनी बॅग्स तयार करण्यासाठी, रोप्स म्हणजे सुतळे तयार करण्यासाठी, ताडपत्रे तयार करण्यासाठी, कार्पेट तयार करण्यासाठी, गन पावडर चारकोल असेल, त्याच्यानंतर पेपर हार्डवर्क, त्याच्यानंतर फ्युअल, अशा या सगळ्या गोष्टीमध्ये विशेष करून ज्यूट म्हणजे तागाचा विशेष करून वापर केला जातो। तर बघा आता आपण या ठिकाणी जे बघणार आहे ते म्हणजे इकॉलॉजी। इकॉलॉजी म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारी सभोवतालची परिस्थिती ही कशी असावी आणि कशी असणं गरजेचं आहे, तर त्याला इकॉलॉजी असं म्हटलं जातं। तर विशेष करून बघा सर्वात पहिल्यांदा त्याच्यासाठी कशा पद्धतीचं क्लायमेट कसं असावं आणि त्याच्यासोबतच त्याच्यासाठी कशा पद्धतीची सॉईल म्हणजे माती कशी असावी हे आपण या ठिकाणी बघणार आहे। तर बघा क्लायमेट म्हणजे या ठिकाणी हवामान किंवा वातावरण। तर जूट या पिकासाठी कसं क्लायमेट असणं गरजेचं आहे बघा तागासाठी, तर जूट इज अ ट्रॉपिकल क्रॉप। ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय। तर बघा त्यासाठी जे हवामान असणं गरजेचं आहे, तर जूटसाठी जे हवामान असणं गरजेचं आहे ते कसं असावं, गरम हवामान का इट ग्रो वेल इन अ हॉट अँड ह्युमिड क्लायमेट। तर बघा तर ताग हे जे पीक आहे हे ताग पीक उष्ण आणि दमट हवामानामध्ये चांगल्या पद्धतीने उगवू शकतं किंवा येऊ शकतं। बघा तर जूट इज अ ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे उष्णकटिबंधीय पीक आहे, त्याच्यासोबतच इट ग्रो वेल इन अ हॉट अँड ह्युमिड क्लायमेट। तर बघा ताग हे जे पीक आहे हे उष्ण आणि दमट हवामानामध्ये या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याचे लागवड होऊ शकते। टेम्परेचर रिक्वायरमेंट म्हणजे ह्याच्यासाठी हवा तापमानाची आवश्यकता किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस। ज्या तापमानाची या ठिकाणी जर तीव्रता आपण बघितलं तर त्याच्यासाठी 27 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस एवढं या ठिकाणी तापमान असणं गरजेचं आहे। रेनफॉल शुड बी बिटवीन 1250 टू 2500 म्हणजे 1250 ते 2500 मिलीमीटर प्रति वर्ष एवढ्या ठिकाणी त्याच्यासाठी पावसाची आवश्यकता आहे। बघा 1250 म्हणजे 1250 ते 2500 मिलीमीटर प्रति वर्ष। आउट ऑफ दिस 250 मिलीमीटर रेनफॉल शुड बी कम इन मार्च टू मेक द गुड इल्ड। तर बघा काय म्हटलं या ठिकाणी, तर 1250 ते 2500 मिलीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी असणं गरजेचं आहे तागाच्या पिकासाठी। आणि त्याच्यासोबतच समजा जर मार्च महिन्यामध्ये 250 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त पाऊस पडला मार्चमध्ये तर ते वास्तविकता पिकासाठी चांगलं आहे। टू हेवी और टू लिटर रेनफॉल इन अर्ली स्टेज अफेक्ट क्रॉप ग्रोथ। तर काय म्हटलंय की समजा त्याच्यासाठी जी रेनफॉल म्हणजे पावसाची जी तीव्रता आहे किंवा पाऊस 1250 ते 2500 मिलीमीटर प्रति वर्ष एवढा पाऊस असणं गरजेचं आहे। समजा 250 मिलीमीटरपर्यंत जर पाऊस मार्चमध्ये तर मार्च महिन्यामध्ये जर त्यांना पडत असेल तर त्याच्यापासून चांगलं उत्पन्न येऊ शकतं। टू हेवी और टू लिटल म्हणजे जास्त पाऊस किंवा फारच कमी पाऊस असा जर पाऊस असेल तर त्याचा ह्या तागाच्या इल्डवरती म्हणजे उत्पन्नावरती त्याचा परिणाम होऊ शकतो। इट कॅननॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन ॲट अ सिडलिंग स्टेज। तर बघा जर समजा पाणी या ठिकाणी जर तागाच्या पिकामध्ये जर समजा जर पाणी जर तसंच राहिलं किंवा ह्याला आपण असं म्हणू शकतो की वॉटर लॉगिंग
वॉटर लॉगिंग ह्याचा अर्थ कसा आहे की पाण्याचा जर निचरा नाही झाला, पाणी जर निचरून गेलं नाही, तर अशा पद्धतीची किंवा दरदरीची परिस्थिती जर असेल तर त्याच्यामुळे त्याच्या उत्पन्नावरती परिणाम होत असतो. सेटलिंग स्टेज म्हणजे काय की ज्यावेळेस पीक आपलं लहान असतं, लहान म्हणजे किमान पहिल्या 10 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं ज्यावेळेस रोप असेल, कारण अशा रोपाच्या अशा अवस्थेमध्ये जर या ठिकाणी जर वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे पाण्याचा निचरा जर योग्य पद्धतीने नाही झाला तर त्याचा उत्पन्नावरती परिणाम होऊ शकतो. तर इकॉलॉजीमध्ये क्लायमेट, तर क्लायमेट बघा, ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय हवामान असणं गरजेचं आहे, उष्ण व दमट अशा पद्धतीचं हवामान असावं. टेम्परेचर म्हणजे तापमानाची तीव्रता आहे ती 27 ते 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असणं गरजेचं आहे. रेनफॉल म्हणजे या ठिकाणी जी पाऊस आहे ती 1250 ते 2500 मिलीमीटर प्रतिवर्ष एवढ्या ठिकाणी त्याच्यासाठी पाऊस असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टू हेवी म्हणजे जास्त पडणारा पाऊस आणि कमी पाऊस, तर ह्या दोन्ही जर गोष्टी जास्त असेल तर त्याच्या उत्पन्नावरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा सेकंड पार्ट आहे इकॉलॉजीमधला, सेकंड पार्ट सॉईल. सॉईल म्हणजे माती, तर कशा पद्धतीची माती असणं गरजेचं आहे. जूट रिक्वायर वेल ड्रेन्ड रोम लोम और सँडी लोम सॉईल. तर बघा वेल ड्रेन्ड म्हणजे योग्य निचरा होणारी मातकट, योग्य निचरा होणारी लोमी सॉईल किंवा सँडी लोम सॉईल म्हणजे कसे वाळू मिश्रित असणारी जमीन किंवा माती किंवा आपल्याकडची जशी रेताळ माती आहे अशा पद्धतीची माती ह्याच्यासाठी आवश्यक आहे. द सॉईल विच आर नियर द रिव्हर बँक्स आर मोस्ट सुटेबल. तर विशेष करून बघा हे ताग जे पीक आहे, हे ताग पीक वास्तविकता पश्चिम बंगालमध्ये घेतलं जातं आणि ज्या ठिकाणी गाळाची माती, त्याला की रिव्हर सॉईल असं म्हटलं जातं, किंवा रिव्हर बँक्स म्हणजे गाळाच्या किंवा नदीच्या काठाला या ठिकाणी हे ताग हे जे पीक आहे हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. द सॉईल विच आर नियर द रिव्हर बँक्स आर मोर सुटेबल. नदीच्या काठची असलेली जी माती आहे ही वास्तविकता या ताग या पिकासाठी सर्वाधिक चांगली आणि योग्य आहे. तर बघा आपण जूट म्हणजे ताग या पिकाविषयी माहिती घेते, त्याच्यामध्ये इकॉलॉजी आणि क्लायमेट आणि सॉईल, तर ह्या दोन गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेत. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे ते आहे व्हरायटीज ऑफ जूट. तर बघा कोणकोणत्या व्हरायटीज आहेत, कोणकोणत्या जाती आहेत, तर तागाच्या कोणकोणत्या जातीज आहेत, त्याच्यामध्ये बघा आपण दोन स्पेसीज बघितल्या. म्हणजे त्याच्यामध्ये बघा आपण पहिली स्पेसीज कुठली बघितली, कॉर्कॉर्चस कॅप्युलरीस आणि कॉर्कॉरस ऑलिटोरियस अशा दोन स्पेसीज बघितल्या. तर त्याच्यामधल्या कॉर्कॉर्चस कॅप्युलरीजमध्ये व्हरायटीज कोणकोणते आहेत, तर फंड्यूक एक नंबरला आहे, फंड्यूक दोन नंबर आहे, धालेश्वरी त्याच्यानंतर तीन नंबर आहे, फुलेश्वरी चार नंबरला आहे, C212 पाच नंबर आहे, C5884 सहा EC4142 आणि EC4143 ह्या एक नंबर कॅप्युलरीज, ठीक आहे. तर कॉर्कॉरस कॅप्युलरीचे ह्या व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर बी त्याच्यामध्ये कॉर्कॉरस ऑलिटोरियस त्याच्यामध्ये एक नंबरची व्हरायटी आहे तोशान, सेकंड आहे चेनशोर ग्रीन त्याच्यात C720, 632 आणि 757. तर ह्या ज्या व्हरायटीज आहेत ह्या विशेष काय इम्पॉर्टंट नाहीत. तर बघा रिकाम्या जागेसाठी फिल इन द ब्लँकसाठी जर हा इम्पॉर्टंट प्रश्न असेल तर तो कोणता आहे, जूट ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट बराकपूर इन वेस्ट बंगाल. तर बघा ताग कृषी संशोधन क्षेत्र किंवा ताग कृषी संशोधन संस्था, तर तागाची जी संशोधन संस्था असेल ही कुठं आहे, बराकपूर पश्चिम बंगालमधल्या बराकपूर या ठिकाणी ताग संशोधन संस्था या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ताग संशोधन संस्था ही कुठं आहे, बराकपूर. तर हे बघा या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट असा ठिकाणी लोगो दिला आहे. तर हा प्रश्न आपल्याला विशेष करून
हा जो प्रश्न आहे हा रिकाम्या जागा फिल इन द ब्लँक साठी हा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो। तर बघा, जूट ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट बराकपूर, बराकपूर या ठिकाणी ताग कृषी संशोधन संस्था या ठिकाणी बराकपूरला आहे। त्याच्यानंतर बघा, डिफरंट बिटवीन कॉर्कोरस कॅपलरीस आणि कॉर्कोरस ऑलिटोरियस या दोन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, तर ह्या दोन स्पेसीजमधला आपल्या ठिकाणी फरक ह्या चार्टमध्ये या दोन स्पेसीजमधला फरक आपल्याला दिलेला आहे। तर बघा, कॉर्कोरस कॅपलरीस ही जी स्पेसीज आहे, तर बघा त्याच्यामध्ये काय, दे कॅन टॉलरेट वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन। तर बघा, कॉर्कोरस कॅपलरीस ही नावाची जर स्पेसीज, ही जी जर व्हरायटी आपण या ठिकाणी ज्या वरची व्हरायटी दिली त्या व्हरायटीमध्ये जर आपण लागवड केली, तर त्या व्हरायटीज दे कॅन टॉलरेट वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन, म्हणजे पाण्याच्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही, पाणी साचून राहण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही व्हरायटीज योग्य तऱ्हेने राहू शकते किंवा योग्य तऱ्हेने त्या ठिकाणी त्याची लागवड होऊ शकते। बघा, आणि कॉर्कोरस ऑलिटोरियस जी व्हरायटी आहे, दे कॅननॉट टॉलरेट वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन। तर बघा, कॉर्कोरस ऑलिटोरियस ही जी जात आहे, या जातीतल्या व्हरायटीज पाण्याचा जर या ठिकाणी निचरा होत नसेल किंवा पाणी साचत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ह्या व्हरायटीज राहू शकत नाहीत। हा पहिला फरक, म्हणजे कॉर्कोरस कॅपलरीसची व्हरायटी पाण्याचा निचरा होत नसेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राहू शकतात, आणि कॉर्कोरस ऑलिटोरियसची व्हरायटी असेल ती वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन ज्याला आपण म्हणू, किंवा पाणी साचून राहण्याच्या परिस्थितीमध्ये राहू शकत नाहीत। सेकंड आहे, दे आर सुटेबल फॉर ग्रोविंग इन लो लाईंग एरियाज। तर बघा, लो लाईंग एरियाज म्हणजे समजा पातळी जर कमी असेल किंवा कमी एरियामध्येच ही ठिकाणी ही व्हरायटीज योग्य पद्धतीने वाढू शकते। दे आर सुटेबल फॉर ग्रोविंग हाय लाईंग एरियाज, म्हणजे नदीच्या किंवा गाळाची पातळी जर जास्त असेल तर अशा पद्धतीमध्येच ही व्हरायटी कॉर्कोरस ऑलिटोरियस ही राहू शकते। थर्ड आहे, दे आर मोर ससेप्टेबल फॉर टू डिसीज अँड पेस्ट। तर कॉर्कोरस कॅपलरीज ही जी जाती असेल, तर ह्या जातींवरती रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो। मोर ससेप्टेबल म्हणजे किडीला आणि रोगाला ह्या व्हरायटीज ही जाती आहे ही बळी पडत असते। त्याच्यानंतर कॉर्कोरस ऑलिटोरियस त्याच्यामध्ये काय आहे, दे आर मोस्ट रेजिस्टन्स टू डिसीज अँड पेस्ट। तर कॉर्कोरस ऑलिटोरियस नावाची जी जाती आहेत, याच्यामधल्या जे प्लॅन्ट्स असतील किंवा जे व्हरायटीज आहेत, या रोगाला बळी पडत नाहीत, ह्या रोगाला बळी पडत नाहीत। चार नंबर बघा, कॉर्कोरस कॅपलोरसमध्ये काय म्हणलं आहे, द प्लॅन्ट आर डॉर्फ, डॉर्फ म्हणजे बुटकी व्हरायटी असेल। कॉर्कोरस कॅपलोरसमधले जे व्हरायटी आहे त्याचे जे प्लॅन्ट्स असतील, झाडं असतील, ते द प्लॅन्ट्स आर डॉर्फ म्हणजे बुटकी झाडं असतील। त्याच्यानंतर कॉर्कोरस ऑलिटोरियसमध्ये काय म्हणलं आहे, द प्लॅन्ट्स आर टॉल। तर कॉर्कोरस ऑलिटोरियसमधले जे प्लॅन्ट्स असतील किंवा ज्या वनस्पती असतील ह्या टॉल असतील किंवा उंच असतील। बघा, कॅपलरीसमधल्या जी व्हरायटी आहेत त्या डॉर्फ म्हणजे बुटक्या आहेत, आणि ऑलिटोरियसमधल्या ज्या व्हरायटी आहेत त्या टॉल म्हणजे उंच आहे। फाईव्ह नंबर, फायबर इज अ लेस लिस्टोरियस अँड लो क्वालिटी। त्याचं जे फायबर असेल म्हणजे जे विश्वास्त जे ताग असेल किंवा जे धागे असतील हे चांगल्या क्वालिटीचे नसतील। कॉर्कोरस कॅपलोरसमधले जे धागे असतील हे चांगल्या क्वालिटीचे नसतील, आणि कॉर्कोरस ऑलिटोरियसचे जे धागा आहे, द फायबर इज लिस्टोरियस अँड ऑफ अ गुड क्वालिटी। त्याचं जे फायबर असेल, त्याचे धागे असतील, ते चांगल्या क्वालिटीचे असतील। त्याच्यानंतर बघा, सहा नंबर, कॉर्कोरस कॅपलोरसमध्ये काय म्हटलं आहे, दे आर लेस ॲडॅप्टेबल टू डिफरंट सॉइल अँड क्लायमेटिक कंडिशन। कॉर्कोरस कॅपलोरसमध्ये काय म्हटलं बघा, तर ही जी स्पेसीज असतील तर चांगल्याच फक्त कुठलंही मातीमध्ये किंवा कुठल्याही क्लायमेटमध्ये ह्या वाढू शकत नाहीत, त्याच्यासाठी योग्यच क्लायमेट असणं गरजेचं आहे। लेस ॲडॅप्टेबल म्हणजे कसल्याही परिस्थितीमध्ये ते जुळवून घेऊ शकत नाहीत। समजा जर माती आणि त्याच्यासाठी असणारं जे वातावरण आहे हे जर योग्य असेल तरच
या व्हरायटी या ठिकाणी त्याच्यावरती राहू शकतात राहू शकतात. आणि कार्कारस ऑलिटोरियस याच्यामध्ये जी व्हरायटी आहे दे आर मोर अडॅप्टेबल टू द डिफरंट सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन. तर बघा कॉर्कोरस ऑडिटोरियसमधले जे व्हरायटीज असतील किंवा स्पेसीज आहेत त्या कुठल्याही क्लायमॅटिक कंडिशनला कोणत्याही क्लायमॅटिक कंडिशनला या ठिकाणी राहू शकतात. तर ह्या दोन्हीमधला हा जो फरक आहे द डिफरन्स बिटवीन कॉर्कोरस कॅप्लुरस आणि कॉर्कोरस ऑडिटोरियस ह्या दोन्हीमधला ह्या ठिकाणी हा डिफरन्स आहे. तर बघा कॉर्कोरस कॅप्लुरसमध्ये काय आहे तर वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन म्हणजे दलदलीच्या ठिकाणी ह्या व्हरायटीज राहू शकतात. त्याच्यानंतर लो लाईंग एरियामध्ये ह्या व्हरायटी राहू शकतात. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारच्या डिसीज आणि पेस्टला ह्या इझिली किंवा सहजासहजी बळी पडतात. हे जे प्लांट्स किंवा हे जे झाडं आहेत हे डॉर्फ म्हणजे पुटके असतात. हे जे फायबर आहे हा फायबर लो क्वालिटीचं आहे म्हणजे निकृष्ट दर्जाचं फायबर आहे. त्याच्यानंतर कुठल्याही क्लायमेटला किंवा कुठल्याही हवामानाला आणि कुठल्याही मातीच्या परिस्थितीमध्ये हे राहू शकत नाहीत. आणि कॉर्कोरस ऑलिटोरियसमधल्या ज्या व्हरायटीज असतील या वॉटर स्टॅग्नेशन कंडिशनला या राहू शकत नाहीत. म्हणजे पाण्याचा निचरा असणं जे त्याच्यासाठी गरजेचं आहे. हाय लाईंग एरिया असणं गरजेचं आहे. पेस्ट आणि डिसिजेस म्हणजे कीड आणि रोगाला ह्या सहजासहजी बळी पडत नाहीत. हिची जी झाडं असतील हे उंच आहेत. प्लांट्स आर टॉल. तिची झाडं आहेत ते उंच आहेत. आणि त्याचं जे फायबर असेल तर फायबर जे आहे ते गुड क्वालिटीचं आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं फायबर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. आणि त्या कसल्याही दे आर मोर अडॅप्टेबल म्हणजे कसल्याही क्लायमॅटिक कंडिशनला दे आर मोर अडॅप्टेबल टू द डिफरंट सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन. म्हणजे कसलंही या ठिकाणी क्लायमॅटिक कंडिशन असेल कोणत्याही क्लायमॅटिक कंडिशनला किंवा कुठल्याही वातावरणीय परिस्थितीला ह्या अडॅप्टेबल म्हणजे स्वतःला सामावून घेऊ शकतात किंवा आपल्या स्वतःमध्ये तो बदल करू शकतात. तर हे आहे डिफरन्स बिटवीन कॉर्कोरस कॅप्युलरिस आणि कॉर्कोरस ऑडिटोरिस या दोन्हीमधला हा आहे फरक.